हाय नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींना, आजचा दिवस खूप आनंदाचा जाओ. आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणींचं म्हणणं होतं की डेली व्लॉग टाका, तर म्हटलं चला आजचं माझं हे मॉर्निंग रुटीन आहे, पूजेचं रुटीन, की ज्यामुळं मला स्वतःला खूप फ्रेश उत्साही वाटतं, माझं घर प्रसन्न राहतं, तर ते रुटीन तुमच्याशी शेअर करूयात. आणि आषाढी एकादशीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, आणि विठुरायाची कृपादृष्टी आपल्या सर्वांवर सदैव राहो. तर विठुरायाच्या दर्शनाची आस आपल्या सगळ्यांना नेहमीच असते, पण प्रत्येक वेळेला आपल्याला पंढरपूरला जाणं शक्य होतंच असं नाही. त्यामुळं मग माझ्या घरी ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती आहे, ती मी खूप वेळा माझ्या खूपशा व्हिडिओजमधून बघितलेली आहे. तर आजची ही विशेष पूजा आहे. तर खऱ्या मनानं, मनापासून देवाला घातलेली जी साध असते किंवा देवाचं केलेलं नामस्मरण असतं ना, ते आपण कुठूनही केलं ना तरी ते देवापर्यंत नक्कीच पोहोचतं. आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये अशी पूजा अर्चा करतो ना, तर तेव्हा घरातलं वातावरण एकदम प्रसन्न सात्विक असं होतं. आणि जिथं अशी पूजा केली जाते, घरामधलं वातावरण एकदम सात्विक पवित्र असतं, तर तिथं लक्ष्मीचा वास हा नेहमीच राहतो. आणि अशा गोष्टी केल्यामुळं ना आपल्याला स्वतःलासुद्धा खूप प्रसन्न आनंदी वाटतं. तर ही आजची पूजा आहे, खूप सुंदर एकदम मनभावन अशी दिसत होती. तर मी ठरवलं की यावर्षी विठ्ठलाची पूजा आहे ती सकाळी लवकर करायची, त्याप्रमाणे ती सकाळी लवकर केली सुद्धा. आणि मग त्यासाठी लागणारी तयारी म्हणजे फुलं वगैरे आदल्या दिवशीच आणलेली, आणि मग पूजेचं ताट वगैरे, नंतर घरातल्या देवाची पूजा. किती सुंदर आजची पूजा दिसती आहे बघा. तर यासाठी आजच्या दिवशी महत्त्व असतं ते तुळशीच्या पानांच्या हारांचं किंवा तुळशीच्या पानाचं. तर विठ्ठलाला तुळशीचा हार खूप प्रिय आहे. आणि अशी पूजेला सुरुवात केली तर सगळ्यात आधी विठ्ठल रुक्माईला पंचामृताने अभिषेक घातला, त्याच्यानंतर कोमट पाण्याने, आणि नंतर मग व्यवस्थित पुसून इथं ह्याच जागी मी नेहमी ठेवते, कारण ही ईशान्य जागा आहे आणि इथंच नेहमी माझी ही विठ्ठल रुक्माईची मूर्ती ठेवलेली असते, तुम्ही नेहमी बघताच. आणि त्याच्यानंतर तुळशीच्या पानांचा हार घातला, तर किती सुंदर रूप दिसतंय बघा तुळशीच्या पानांचा हार घातल्यानंतर विठ्ठल रुक्माईचं. त्याच्यानंतर मग आरती केली, दीप धूप दाखवला, नैवेद्य दाखवला, आणि ही पूजा मिष्टांनी केली. तर पूजेची तयारी कितीतरी करावी लागते, तर ते सगळं मी त्यांना जे काही हवंय ते सगळं आणून देत होते. आणि बघा मी आज साडी नेसली आहे, तर ज्या दिवशी कुठला सण समारंभ असेल ना, तरी घरी जरी राहायचं असेल तरी सुद्धा मी साडीही नेसते. तर ही आदल्या दिवशीची तयारी बघा, कितीतरी तुळशीची पानं फुलं सगळं आणलेलं आहे, कारण मला तुळशीच्या पानांचा हार बनवायचा होता, पण आमच्या इथे फुलवाल्यांच्याकडे काही तो मिळाला नाही, म्हणून म्हटलं चला घरीच बनवूयात. मला काही एवढा चांगला बनवता येत नाही, तरी सुद्धा मी जसा मला येतोय तसं बनवण्याचा प्रयत्न केला. आणि ही तयारी खूप असते, तर जवळजवळ 1 ते 1.5 तास माझा ह्याच्यामध्ये गेला. तरी सुद्धा बघा मला इतकं समाधान वाटलं ना, हे तुळशीचा हार आपण स्वतः तयार केला त्याच्यामुळे. आणि त्याच्यानंतर मग सगळे ऑफिसला गेल्यानंतर मग मी विठ्ठलाची पूजा केली शांतपणे, कारण खूप गोष्टी करायच्या असतात, म्हणजे नामस्मरण वगैरे असतं. तर याबद्दल तर मी तुम्हाला नक्कीच सांगेन की नामस्मरण हे आपण करायलाच पाहिजे, कारण नामस्मरणाने ना आपल्या मनाचं सामर्थ्य वाढतं, आपलं मन शांत होतं, आणि ज्या कुठल्या निगेटिव्ह एनर्जी शक्ती असतात त्या आपल्यापासून दूर राहतात. मग ते कोणतंही तुमचं आराध्य दैवत असू देत, तर त्याच्या नामस्मरणाने ना आपल्याला खूप जास्तीचं सामर्थ्य प्राप्त होतं. आणि शिवाय जेव्हा आपण घरामध्ये अशी पूजा करतो, नामस्मरण करतो, दीप धूप नेहमी सकाळ संध्याकाळ घरामध्ये करतो ना, तर त्यामुळं आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी राहते. आणि मला तरी अशी पूजा करायला खूप आवडतं आणि एक वेगळाच उत्साह संचारतो. तर मी तर बघा मूर्तीच्या इथे सुद्धा थोडंसं डेकोरेशन केलेलं आहे, आदल्या दिवशीच केलेलं ते. तर स्वतःला जर आपल्याला फ्रेश आनंदी ठेवायचं असेल ना, तर या गोष्टीने ना आपल्याला खूप फायदा होतो. आणि मी आता इथं चहा करायला आली आहे, कारण सकाळपासून तर काही खाल्लं नव्हतं, तर म्हटलं चला आता पूजा वगैरे झाल्यावर चहा घेऊयात. आणि आज काही विशेष स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता, तर म्हटलं चला आज साडीवरतीच आपण हा पूर्ण व्लॉग करूयात. फक्त काय खिचडी करायची होती, तर आज तर आषाढी एकादशी, तर आपल्याकडे तर म्हणच आहे एकादशी आणि दुप्पट खाशी. तसं तर मी जेव्हा पण उपवास करते ना तेव्हा फारसं काही खात नाही, पण आज एकादशी आहे आणि सगळ्यांचाच उपवास आहे, त्याच्यामुळे मग थोडीशी खिचडी बनवलेली आहे. रेग्युलर उपवास करत नाही मी, फक्त महाशिवरात्र, संकष्टी किंवा आषाढी एकादशी आणि श्रावणी सोमवार वगैरे, तर असेच उपवास मी करते. त्यामुळे शक्यतो उपवासाच्या दिवशी उपवासच करायचा असा माझा प्रयत्न असतो. आणि चहा पण काही मला रोज हवाच असं काही नसतं, जर कधी वाटलं तरच मी घेते, रेग्युलर काही चहा घेत नाही. आणि उपवासाचा अर्थच मुळात असा आहे, उपवास म्हणजे नको ज्या गोष्टी आपल्या शरीराला हानिकारक असतात ना, अशा गोष्टींचा आपण त्या दिवशी त्याग करायचा असतो, म्हणून तो उपवास असतो. तर माझं पण म्हणणं असंच आहे की फक्त अन्नाचाच नव्हे तर आपल्यासाठी ज्या हानिकारक गोष्टी असतात, म्हणजे राग, चिडचिड, दुसऱ्यांची जेलसी, या गोष्टींचा सुद्धा त्याग करावा.
खरंच आपल्या संस्कृतीमध्ये जे सण समारंभ उत्सव साजरे केले जातात ना, तर त्याच्या पाठीमागे ना खरंच खूप चांगले उद्देश आहेत की ज्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते, आणि जेव्हा आध्यात्मिक प्रगती होते ना तेव्हाच माणूस खरा सुख समाधानी होतो. आणि आजकालची ही जी सगळी फास्ट लाईफस्टाईल आहे ना, तर त्यामध्ये आपल्याला या सगळ्या गोष्टींची खरंच खूप गरज आहे. तर आता माझी खिचडी करून झालेली आहे आणि कॅमेरा बंद करायला पण यावं लागतं मध्ये मध्ये. तर आता खिचडी बघा, छान अशी सॉफ्ट पण आणि अशी सुटसुटीत मोकळी सुद्धा झाली आहे. तर प्रत्येक ब्लॉग मधून आता एक तरी रेसिपी मी तुमच्या शेअर करेन. आणि खिचडी बरोबर दही तर पाहिजेच, आणि मी हे रात्री लावलेलं दही खूप छान असं लागलंय. आणि सकाळीच फळांचा नैवेद्य दाखवलेला विठ्ठल रुक्मिणीला, पण आता मी खिचडीचा सुद्धा दाखवणार आहे, कारण जे काही घरात बनतं ना ते आधी देवाला नैवेद्य दाखवते मी. बघा, देव काही स्वतःहून खात नाही, पण देव हा भक्तीचा भावाचा फुकेला असतो, त्याच्यामुळे आपण नेहमी देवाप्रती कृतज्ञ असायला पाहिजे. आणि आपण तर सर्वसामान्य लोक, तर आपण आपल्या नेहमीच्या संसारात नेहमीची कामं करत असताना सुद्धा देवाचं नेहमी स्मरण ठेवावं. आणि संतांनी तर म्हटलेलंच आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, स्वकर्मात व्हावे रथ मोक्ष मिळे हातोहात, सावत्याने केला मळा विठ्ठल देखी येला डोळा. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आता जाता जाता व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका. आणि अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह. तोपर्यंत खुश रहा, आनंदी रहा.